चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, शंकू म्हणजे काय आपण समजून घेऊ. आता शंकूच्या टोकाला शंकूचा शिरोबिंदू असे म्हणतात. मग शंकूच्या टोकाला शिरोबिंदू असे म्हणतात, मग ते टोक कोणतं? तर मग हे. मग आता या शंकूच्या टोकाला शिरोबिंदू म्हणतात, तसेच शंकूचं हे वक्रपृष्ठ आहे, तसेच या ठिकाणी गोल वर्तुळाकार पृष्ठ देखील आपल्याला दिसत आहे, वर्तुळाकार कड देखील आहे. म्हणजे शिरोबिंदू, वक्रपृष्ठ, वर्तुळाकार कड आणि वर्तुळाकार पृष्ठ असे त्या ठिकाणी चार भाग आपल्याला दिसत आहेत. मग शंकू आकाराची वस्तू आपण कुठे पाहिली असेल? जर आपल्या घरामध्ये एखाद्याचा बर्थडे असेल, तर बर्थडेच्या दिवशी बर्थडे बॉयला किंवा इतर लहान मंडळींना आपण ही टोपी घालायला विसरत नाही. मग ही जी टोपी घालतो, ही टोपी सुद्धा आपल्याला शंकू आकाराची दिसत आहे. मग या टोपीला एक शिरोबिंदू आहे, त्याचा हा वक्रपृष्ठ आहे, आणि वर हा त्या ठिकाणी भाग जर पाहिला तर हा वर्तुळाकार आहे, म्हणजेच वर्तुळाकार पृष्ठ आणि ही खालची कड. अशा पद्धतीने ही सुद्धा एक शंकूची आकृती आहे. अजून एक, तुम्ही त्या ठिकाणी आईस्क्रीमच्या दुकानावर नक्कीच गेला असाल, आणि तिथे गेल्यानंतर तुमची सर्वात आवडती गोष्ट कोणती असेल? तर ती आईस्क्रीमचा कोन. आता आईस्क्रीमचा कोन सुद्धा त्या ठिकाणी शंकूच्या आकाराची असते, हे तुम्ही निश्चित त्या ठिकाणी गेल्यावर अभ्यासा.